राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलाय. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पद मिळत असेल तर शिवसेनेनं पाठिंबा दिल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. शिवसेना खासदारांचा मुर्मूंच्या पाठिंब्यासाठी दबाव होता असं म्हटलं जात होतं, पण उद्धव ठाकरेंनी आपल्यावर कुणाचाही दबाव नव्हता असं जाहीर केलंय. पक्षामध्ये न आणता पाठिंबा देत असल्याचं ठाकरे म्हणाले. की पहिल्या कथा एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही एक आग्रह केला मला त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. की काल जी खासदारांची बैठक झाली त्या खासदारांच्या बैठकीमध्ये कोणीही कोणताही दबाव माझ्यावरती आणलेला नाही. सर्वांनी सांगितलं की हा विषय आहे तो आपला आहे, आपण द्याल तो आदेश. कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला द्यायचा नाही हे तुम्ही जसं सांगाल तसं. आणि यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूया. नाही, असं आहे की त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत काय निर्णय घ्यावा याचं बंधन आमच्या कुणाचं त्यांच्यावर असण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी पक्षांतर्गत काल बैठक घेतली, सर्वांचे विचार विनय करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्यांनी आता निर्णय घेतला आहे, त्याच्यावर भाष्य करणं आवश्यक आहे, योग्य आहे असं मला वाटतं.